काल उभाटा गटाचे युवराज आदित्यजी ठाकरे हे ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले होते आणि ठाणे जिल्ह्यातल्या त्यांच्या कोपरा सभा ज्या काही झाल्या त्याच्यामधून त्यांनी एक खूपच मोठं धाडसी अशा पद्धतीचं विधान केलं की माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या बाबतीत की आदित्य ठाकरे म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि मी तुमच्या विरोधात ठाण्यातनं निवडणूक लढतो. आश्चर्यकारक आणि हास्यास्पद विधान उभाटा गटाच्या युवराजांनी केलेलं आहे. असं विधान समजा 5-50 हजार माणसं समोर असतील ती गर्दी बघून केलं असतं. एखाद्या वेळी आपण समजू शकतो की असं माणसं बघितल्यामुळं स्फूर्ती आली. पण मी आपल्याला मी ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मला ठाणे जिल्ह्यातली काय सगळी राजकीय परिस्थिती आहे याची पूर्ण कल्पना आहे. मी फक्त माध्यमांच्या वतीनं एवढंच सांगतो अधिकृतपणे की आदित्य ठाकरेंच्या काल कोपरा सभा 4 झाल्या ठाण्यामध्ये. कासार वडवली आनंद नगरच्या सभेला 300 लोक होती, मनोरमा नगर कापूरबावडीला 200 लोक होती, नौपाडा चंदनवाडीला 300 लोक होती आणि निनामाता नगर जिजामाता नगर वागळे इस्टेट तिथं साधारणतः 300-350 लोक होती. स्वतःला उभाटा गटाचे युवराज समजायचं, उभाटा गटातले दुसऱ्या नंबरचे मोठे नेते समजायचं आणि 200, 250, 300 म्हणजे 500 सुद्धा आकडा त्यांच्या चारही कोपरा सभांमधनं कुठेही ओलांडला गेला नाही. एवढा जर प्रचंड प्रतिसाद युवराजांना तिथं ठाण्यात मिळाला असेल तर उसनं अवसान आणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बद्दलचं विधान आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. या उलट मी त्यांना माननीय शिंदे साहेबांचा एक छोटा सहकारी म्हणून त्यांना एक प्रश्न विचारतो, त्याचं पहिलं उत्तर त्यांनी द्यावं की स्वतः पहिल्यांदा 2019 विधानसभेची निवडणूक वरळी मतदारसंघातनं ते लढले. मग वरळीमधल्या दोन दिग्गज माजी आमदारांना तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी का द्यावी लागली? तुम्ही जर एवढे स्वतःला मोठे समजता, स्वतःला एवढे लोकप्रिय समजता तर मग वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्हाला स्वतःला निवडून येण्यासाठी त्यावेळचे असणारे तिथले विद्यमान आमदार सन्माननीय सुनील शिंदे साहेब त्यांना परत एक वर्षभर थांबल्यानंतर पुन्हा विधान परिषदेवर तुम्ही घेतलं. तुमचे जे प्रतिस्पर्धी समोर होते सचिन भाऊ आहिर त्यांना तुम्ही पुन्हा विधान परिषदेवर घेतलं. म्हणजे स्वतःला निवडून येण्यासाठी शिवसेना पक्षाच्या कोट्यातल्या दोन विधान परिषदेच्या जागा ज्यांना द्याव्या लागतात त्यांनी मुख्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा राजीनामा मागण्याची भाषा करू नये. जे 200-300 लोक तुम्हाला जमतायत ते सुद्धा भविष्यात जमणार नाहीत, त्यामुळं हे विधान आदित्य ठाकरेंचं हास्यास्पद आहे. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभाटा गटाची काय परिस्थिती होणार आहे हे सगळा महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे. ज्यांनी हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराला तिलांजली दिली, पदासाठी सत्तेसाठी त्यांना प्रामाणिक निष्ठावान शिवसैनिकांनी नाकारलेलं आहे आणि त्याच्यामुळं उभाटा गटाची याच्याही पेक्षा बिकट परिस्थिती नजीकच्या काळात होणार आहे. त्यामुळं मी त्यांना एवढंच म्हणेन की आपण अशा पद्धतीचं आमचे मुख्य नेते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दलचं विधान हे आपण मागं घ्यावं. किंबहुना तुम्हाला स्वतःला आमदार होण्यासाठी
दोन आमदारक्या पक्षाच्या का द्याव्या लागल्या याचं पहिलं उत्तर द्या आणि मग माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करा, एवढं माझं मत आहे.